कमी खर्चाच विमान प्रवास है। मुंबई अहमदाबाद विमान प्रवास सोयीचा है। मुंबई अहमदाबाद मध्य रेलवे वाहतूक जी चालू है पूर्ण कैपैसिटी ने चालत नहीं। आता शताब्दी आ सग्या ज्या गाड़ा है त्या पूर्ण कैपैसिटी ने चालत नहीं है। जो पैसेंजर की गरज है ये ही अपने म्हणता नहीं। दूसरी गोष्ट मुंबई लोकल वाहतुकीकडे सुधारणा करायला लक्ष दिल जात नहीं। मुंबई लोकल मध्य जनावरापेक्षा वाइट अवस्थे मे लोक यात्रा करता है लटकून लटकून प्रवास करता है लटकता लटकता रोज मरता है। त्याकडे सरकारचं लक्ष नहीं। तो कुठल्याही अर्थाने बुलेट ट्रेन ही देशाच्या सोयीची नहीं। शेवटचा मुद्दा बुलेट ट्रेन हे पर्यावरणीय संकट है ये सुद्धा आम्ही वेळोवेळी शासनाला निदर्शनास आणून दिलेला आहे। जिका जी याला फायनान्स करते त्यांच्या गाईडलाइन्स प्रमाणे त्यांना सरकारला एन्वायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करावा लागेल। त्याचा रिपोर्ट यांनी बनवला असं ते म्हणतात पण तो रिपोर्ट आम्ही बघितलेला नाही। जनतेला कोणालाही तो उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। 2 मेला ची कन्सल्टेशन प्रोसेस कलेक्टर ऑफिस मध्ये करण्यात आली। त्या प्रक्रियेमध्ये आम्ही हे निदर्शनास आणून दिलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा पूर्ण अहवाल हा रिपोर्ट जनतेला उपलब्ध करून दिला। आता 1 महिन्यानंतर इथं परत एका मोठ्या भव्य पंडाल मध्ये जाहिरातबाजी करून ही कन्सल्टेशन प्रोसेस ठेवण्यात आली। जणू काही एखादी निवडणुकीची प्रचार सभा आहे किंवा कुठला तरी माल विकला जातो असं असून सुद्धा जिकाच्या अधिकाऱ्याने आताच आपल्याला सांगितलं की 10 दिवसानंतर 1 आठवड्यानंतर तो रिपोर्ट वेबसाईटवरती अवेलेबल होईल। जो रिपोर्ट लोकांच्या हाती पडलेलाच नाही त्या रिपोर्ट बद्दल चर्चा कशी करणार असा आमचा एक रोकडा प्रश्न आहे। आणि म्हणून कलेक्टर साहेबांनी आज पुन्हा एकदा ही कन्सल्टेशन प्रोसेस इथं रद्द केली। आमचं आंदोलन यापुढेही सुरूच राहील। आमचं साधं आणि सरळ स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या हौसेसाठी महाराष्ट्र गुजरात मधल्या शेतकऱ्याचं आदिवासीचं भूमिपुत्राचं जंगल जमीन आणि पाणी आम्ही खराब होऊ देणार नाही। कुठल्याही परिस्थितीत आम्ही बुलेट ट्रेन होऊ देणार नाही। ही भूमिपुत्र बचाव आंदोलनाची भूमिका आहे। 5 तारखेला या 5 जूनला आम्ही पर्यावरण दिनी मस्ता नाक्याला पुन्हा एकदा भेटून हीच गोष्ट आम्ही अधोरेखित करणार आहोत। धन्यवाद।